नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे की राज्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख सरकारी नोकऱ्या त्यामुळे सर्व उमेदवार जे सरकारी नोकरीची तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की तुम्ही पाहू शकता ही पूर्ण न्यूज काय आहे आणि याच्यात काय काय सा म्हटलेलं आहे यानुसार महिला सक्षमीकरणावर त्यांचा भर आहे राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी सरकारने ठोस पावले उचलली लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर आणि अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच एस टी महामंडळामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांच्या मा दे सवलत देण्याचा आलेली आहे महिलांच्या मालकीच्या मालमत्तेसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्क्या सूट देण्यात आलेली आहे रोजगार मेळाव्याद्वारे होणार भरती रोजगार राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी डिसेंबरपर्यंत दीड लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे येत्या काळात सरकारी नोकर भरतीची ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यश मिळू शकता बऱ्याचशा विभाग विभागांमध्ये रिक्त असणारी पदे ही येत्या काळात लवकरच भरली जाणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी फुल जोरात तयारी करावी